नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून जे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये आपण द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर पाहतोय, आज पण आपण आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये इयत्ता 6वी विषय विज्ञान संकलित मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर पाहणार आहोत. यासाठी वेळ 2 तास असेल. 40 गुणांचा हा पेपर आहे. हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहत आहात. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यावर अपलोड होणारे इथून पुढील सर्व लाईव्ह रेकॉर्डिंग स्ट्रीमिंग लेक्चर च्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला मिळतील. तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा. चला पाहूया प्रश्नपत्रिका उत्तरासह द्वितीय सत्र म्हणजेच वार्षिक परीक्षा सराव पेपर इयत्ता 6वी विज्ञान. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाहायचं आहे विद्यार्थ्याचं नाव लिहायचंय, हजेरी क्रमांक, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा आणि दिनांक टाकायची. खाली काही करायचं नाही, तिथे शिक्षकांनी गुणदान केल्यानंतर त्यामध्ये गुणदान केलं जाईल. 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. चला प्रश्न क्रमांक 1 हो, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तुम्हाला 5 विचारले जातील 5 गुणांसाठी. पहा, पहिली दिलेली आहे ध्रुव तारा, टिंबटिंब ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे. चुंबक टिंबटिंब दिशेत स्थिर राहतो. प्रकाशाचे नैसर्गिक उगम स्थान टिंबटिंब आहे. गोंगाटाचा टिंबटिंबावर वाईट परिणाम होतो. तर पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. अशा 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याची आपण उत्तर पाहूया. काय असतील रिकामे योग्य शब्द? तर 5 गुणांसाठी ध्रुव तारा रूप विकारी ताऱ्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर चुंबक दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो. तर प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान सूर्य आहे. तर गोंगाटाचा स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. तर पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्याची ऊर्जा होय. अशी 5 गुणांसाठी रिकाम्या जागा प्रश्न 1 ब पाहिल्यानंतर पुन्हा प्रश्न क्रमांक 1 ब पाहायचा आहे आपल्याला. 5 गुणांसाठी जोड्या, योग्य जोड्या जुळवायच्या. अ गट आणि ब गट आहे. अ गटामध्ये आकाशगंगा, धूमकेतू, सूर्यसदृश्य तारा, शनी आणि शुमर असे 5 आहेत. या समोर दिलेले आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे 33 उपग्रह, सर्पिलाकार, व्याध आणि हॅले. यामधली प्रत्येकाच्या समोर असमोर लावायच्या योग्य असणाऱ्या जोड्या 5 गुणांसाठी आहेत. आकाशगंगा सर्पिलाकार आहे, धूमकेतू हॅले आहे, सूर्यसदृश्य तारा व्याध आहे, शनी 33 उपग्रह, शुमर पूर्वेकडून पश्चिमेकडे. अशा पद्धतीने 5 आपण उत्तर समोरासमोर जोड्या जुळवल्या, आपल्याला 5 गुणे यामधून मिळतील. यानंतर प्रश्न दुसरा आहे, ओ सत्य की असत्य ओळखा, म्हणजे चूक की बरोबर. सत्य असत्य, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. सत्य आहे की असत्य आहे? बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. एकूण 3 गुणांसाठी हे विचारलेलं आहे, त्याचे उत्तर पाहूया आपण. असत्य की असत्य, 3 गुणांसाठी गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, सत्य आहे. बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात, असत्य आहे. शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, असत्य आहे. अशा पद्धतीने 3 लिहायचे, 3 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 2 ब आहे. अ पाहिल्यानंतर खालील कोड्यामधून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहायचे आहेत. ह्याच्यामध्ये ऊर्जेचे प्रकार आहेत
ते जशी स्थितिज ऊर्जा, त्यानंतर गतिज ऊर्जा, असे वेगवेगळे त्यामध्ये लिहिलेले प्रकार आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तीन गुणांसाठी आहेत, पण ते तीन प्रकार शोधायचे आहेत. चला पाहूया कुठले कुठले आहेत. रासायनिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा इथे लिहिलेलं आहे, येथे रासायनिक ऊर्जा. त्यानंतर स्थितिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा. जल ऊर्जा, पहा इथे फक्त जल ऊर्जा. उष्णता ऊर्जा, इथे उष्णता ऊर्जा आहे. विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा इथपर्यंत आहे. आणि पवन ऊर्जा, पवन ऊर्जा. असे सहा आहेत, पैकी तुम्हाला तीन लिहायचे तीन गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न तीन अ आहे, तीन गुणांसाठी आमच्यात वेगळा कोण तो ओळखायचा आहे. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा, यामध्ये वेगळा कोण आहे. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल, यामध्ये वेगळा कोण आहे. आणि धावणारी मोटार, उंडका वाहून नेणे, यामध्ये वेगळा कोणता आहे. टेबलावर ठेवलेले पुस्तक आणि दप्तर उचलणे, या तीन मध्ये तीन गुणांसाठी आहे. चला पाहूया. पहिल्या याच्यामध्ये वाहता वारा वेगळा आहे, दुसऱ्या याच्यामध्ये पेट्रोल वेगळं आहे, आणि तिसऱ्या याच्यामध्ये टेबलावर ठेवलेलं पुस्तक. कारण अशा पद्धतीने तीन गुणांसाठी तीन दिलेले आहेत सत्य. त्यानंतर प्रश्न तीन ब आहे, गतीच प्रकार ओळखायचा आहे. गतीचा तीन गुणांसाठी आहे, तीन दिलेले आहेत. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणे, या गतीच्या प्रकाराला काय म्हणतात. पाण्यात पोहणारा मासा, सतारीची छेडलेली तार, हे तीन दिलेले आहेत. याचे तीन उत्तर कशी लिहायची आपल्याला ती पाहूया. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणे म्हणजे नियतकालिक गती, पाण्यात पोहणारा मासा यादृच्छिक गती, आणि सतारीची छेडलेली तार आंदोलित गती. असे गतीचे वेगवेगळे तीन ठिकाणी तीन उदाहरणाद्वारे प्रकार पाहिलेले आहेत. यानंतर प्रश्न चार अ आहे, तक्ता पूर्ण करा. कोणतेही तीन पाच ध्वनीचे स्वरूप, बोलणे, कुजबुजणे, विमानाचा आवाज आणि गाड्यांचे हॉर्न. त्रासदायक असणारे कोणते आहेत याच्यामध्ये आणि त्रासदायक नसणारे कोणते आहेत, तीन गुणांसाठी आहे. चला पाहूया. बोलणे त्रासदायक नसणार आहे, होय. कुजबुजणे सुद्धा त्रासदायक नसणार आहे. विमानाचा आवाज त्रासदायक असणार आहे आणि गाड्यांचे हॉर्न त्रासदायक असणारा आहे. असे लिहायचे तुम्हाला तीन गुण मिळून जातील. यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार ब आहे, काय करावे बरे, काय केलं पाहिजे. परिसरातील कारखान्याचा मोठा आवाज येत असेल तर काय केलं पाहिजे. मोटरसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर काय केलं पाहिजे. असे काय करावे यावर दोन दोन गुणांसाठी दोन दिलेले आहेत. पाहूया उत्तर. पहिल्याचं उत्तर आहे, परिसरातील कारखान्याचा मोठा आवाज येत असेल तर आपण कारखान्याच्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला पाहिजे आणि ध्वनी प्रदूषण दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सूचना केली पाहिजे. त्यानंतर मोटरसायकलचा सायलेन्सर जर बिघडला असेल तर काय केलं पाहिजे. आपण त्याला ताबडतोब मेकॅनिककडे नेऊन त्याचे निराकरण केले पाहिजे, जेणेकरून जोरात आवाज होणार नाही. अशा पद्धतीने दोन दोन गुणांसाठी दोन दिलेले आहेत, काय करावे चार गुणांसाठी. यानंतर प्रश्न पाच आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तीन दिलेले आहेत, पाच चुंबकाचे गुणधर्म लिहा, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ते लिहा, आणि यंत्र वापरण्याचे फायदे काय आहेत ते लिहा. असे तीन आहेत, चला त्याची उत्तरं पाहूया. पहिलेच उत्तर आहे पहा, चुंबकाचे गुणधर्म. चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहतो. चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले असते. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण व विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज, ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो, त्याला ध्वनी प्रदूषण असं म्हणतात. आणि तिसरं आहे यंत्र वापरण्याचे फायदे. यंत्र वापरले की काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होतं. यंत्र वापरले नाही तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो. त्यानंतर प्रश्न सहा आहे, पाच गुणांसाठी. खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिहीन किंवा दीप्तिमान आहे ते लिहा. कोणती वस्तू दीप्तिमान आहे किंवा कोणती वस्तू दीप्तिहीन आहे
पुस्तक, पेटलेली मेणबत्ती, मेण कापड, पेन्सिल आणि पेन। चला पाहूया। पुस्तक दीप्तिहीन, पेटलेली मेणबत्ती दीप्तिमान, मेण कापड दीप्तिहीन, पेन्सिल दीप्तिहीन, पेन दीप्तिहीन। तर अशा पद्धतीने लिहिले आपण। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सर्वांनी अगदी हा सराव पेपर शेवटपर्यंत पाहिलाय। सुंदर हस्ताक्षरामध्ये याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर अति व्यवस्थितपणे आणि जास्तीत जास्त गुण निश्चित मिळतील अशा पद्धतीचा हा सराव पेपर आज आपण ई झोन मराठी एज्युकेशन या ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर चॅनलमधून पाहिलेला आहे। आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।